याचा अर्थ रंग खरं बोलत होता. यात फक्त गाडीचा बोनेट आणि गाडीचा रंग दिसतोय, पण आज जो बसलाय माणूस त्याचा नीट चेहराही दिसत नाही. आपल्याला कसं कळणार? गाडी कुठेतरी पाहिली आपण. शपथ मावशी, ही तीच गाडी आहे. ही गाडी पाहिली आपण फार्म हाऊस वर. हा, हीच गाडी होती ती बहुतेक. हे बघ, मी फार्म हाऊस वर गेलो होतो, माझ्या समोरून गाडी वळाली होती, मी पाहिलंय. मला असं वाटलं की गाडी शक्तीला सोडायला आली असेल, पण नाही, शक्ती नव्हती तिथं. हे बघ, कलर वरनं गाडी तीच वाटते 100%. पण रंग, आता ही गाडी शोधायची कुठे आणि कशी? नाही मावशी, गाडी तर शोधायला लागेल काही करून. बघ, एकदा गाडी भेटली ना आपल्याला, विषयच संपला ना मावशी, मग कळेल आपल्याला हर्ष बरोबर त्या दिवशी गाडीत नेमकं कोण होत. अरे रंगा, पर ये गाडी तुने वो फार्म हाऊस पे देखी थी, ये तू अविनाश भार्गवला बोललाय काय? नाही बोललो. नाही तर रंगा, मग अविनाशजींच्या मदतीशिवाय कसं शोधणार गाडी कोणाची येते? मावशी, त्यांच्या मदतीशिवाय शोधायला लागेल. तर हे सगळं त्यांना आपण सांगितलं ना, त्यांना असं वाटेल की दिशाला वाचवायला आपण बोलतोय सगळं. त्यांना काही वाटू शकतं ना. आता एकच ऑप्शन आहे, आपल्या पंटर लोकांना सांगायचं, ते करतील जुगाड. अरे पण ये सब करने से क्या फायदा है रंगा? इससे ये थोड़ी साबित होता है कि दिशा उधर शंतनु के रूम में बैठी थी. कोई फायदा नहीं होने वाला है गाड़ी वाड़ी ढूंढने से. नहीं नहीं शन्नो, हे बघ, गाडी कोणाची एवढं जरी आपल्याला कळलं ना, तर पुढचा सगळा गुंता सुटत जाईल. DNA रिपोर्ट चुकीचा होता, गैरसमज झाला. मुळात ते दिशा माझे मुलगेच नाहीये. दिशाचा आणि भालेकर इंडस्ट्रीजचा काही संबंध नाहीये. नीच माणूस आहे यार. त्याला स्वतःचा मुलगा म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. कसा कसा माझ्या पोटी हा जन्माला आला माणूस. तुझ्या दिशाला बोलवलं, तिला श्रीमंतीची स्वप्न दाखवली, आणि गरज संपल्यावर तिला कसपडा समान दूर फेकलं. काय वाटलं असेल तिला, काय अवस्था झाली असेल त्या पोरीची. आणि विश्वजितनं माझ्या पोटची पोरगी असल्यासारखं तिला वाढवलं, तिला भरभरून प्रेम दिलं, माया केली. त्याजितनं त्या दिशालाच विश्वजित विरुद्ध उभं केलं. देवा, सत्यजी साहेब लय घाण वागल्यात बघा. अहो, एवढं दुश्मन मी कोण वागत नाही ना. नाही बोलते नाही, सत्यजी सारखी माणसं मेलेल्याच्या टाळूवरचा लोणी खातील. ही वृत्ती, ही ठेचता, ही लाच हवी. दिशावरचा अन्याय होतोय ना, तो थांबावा लागेल. त्या दिशाला यातून बाहेर काढल्याशिवाय मी सुद्धा शांत नाही बसणार. देवा, देवा दमन. काय करू मी, पोत्या मला सांग, मी काय करू? दिशा जोपर्यंत जेलमधून बाहेर येत नाही ना, तोपर्यंत मी आता शांत नाही बसणार. माझ्याच्याने जे जे शक्य आहे ते सगळं मी करणार. अविनाशला जाऊन सांगतो की हर्ष सखून दिशाने नाही, मी केलाय. मला अटक कर. तेव्हा तेव्हा काय बडबड आलाय साई? अरे मग काय करू पोते, कसं सोडवू तिला या सगळ्यातून, सांग ना. दिशा तिकडे जेलमध्ये असेल, कसं वाटत असेल तिला? बाप म्हणून ज्यांना आपल्याला आशा दाखवली तोच आता. इतके दिवस मी शांत होतो, आता नाही पोत्या. विश्वजितला साथ दे, आता खूप सहन केलं रे. आता तोंड दाबून फुक्याचा मार खायची वेळ गेली आहे पोत्या. आता मागे हटायचं नाही, हे मात्र नक्की. दिशाला जोपर्यंत या सगळ्यातून मी बाहेर काढत नाही, तोपर्यंत या शरीरातून प्राण जाणार नाही.
अरे आरोपी रंगा आहे तर नाही नाही सर मला वाटलंच होतं रे उगाच त्या पोरीला त्रास दिला माहितीये तुम्हाला वाटतं तसं नाहीये ऐका माझं मी रंगाला सोडणार नाही आता सर चिरके सर तू गप्प रा मला चिरके त्या रंगाला जाऊन उचल आणि तू काय चाललंय काय रे सगळेजण तुझ्याकडे का बघतात असू दे जा ना सर ऐका ना रंगा या सगळ्या का बाजू घेतोस त्याची हा माझ्याकडे फुटेज नव्हतं म्हणून तू दाखवलंस ते बरं केलं पण भार्गव एवढा मोठा एव्हिडन्स माझ्यापासून लपून ठेवतोस सर तू बाजूला मला बघू दे उठतो सर बाजूला हो मला बघू दे सिनियर आहे सिनियरला काय सांगा बिंगायचं काय पद्धत असते की नाही तो स्वतः सगळं ठरवत आहे किती झाले 40 20 काका त्या ममता मानव कुठे राहतात इथून सरळ जायचं आणि ह्या बाजूला वळायचं थँक्यू दिशा जर म्हणते ना तिथे चावी ठेवली होती तर तिथेच असणार ती खोट नाही बोलणार ती नक्कीच कोणीतरी चोरली आहे काय बोलते का चावी ती चावी चोरून कोणाला काय मिळणार आहे सांग बरं मला एवढीशी चावी आणि तुला काय वाटत त्या त्या रूम मध्ये का पैसे का लईत लई चावीतल्या फाईल पडल्या असतील देख सुबह आपली 25 पुरी भाजी की ऑर्डर कॅन्सल हो गई ना लेकिन शाम तक मैं 17 पूरी भाजी के ऑर्डर दे चुके हूं और इसमें अभी की 2 ऑर्डर है और दिशा के लिए मैंने 2 पूरी भाजी इसमें भी पार्सल कर दिया है तो हो गई 21 तो बची 4 वो हम तीनों के लिए हो जाएंगे कहने का मतलब इतना ही है कि भले ही अपना फायदा नहीं हुआ लेकिन नुकसान भी नहीं हुआ मैं म्हटलं होतं ना तुला माझा कृष्णा नुकसान व्हायला देणार नाही आपला पार्सल न्यायला आलं होतं दे मी देते ऑर्डर नंबर 74-14 आपण नमस्कार ममता मानो हो पण आपण मी ऍडव्होकेट केशव वागे मला दिशा मानवची केस घ्यायची आत येऊ आत हो हो या ना रंगाचा आरोपी सर ऐका ना आपण लगेच कुठल्या निर्णयावर जायला नको रंगाची चौकशी आपण करूच पण त्याआधी एक फुटेज आहे ते बघूया कदाचित त्यात वेगळा आरोपी सापडेल आणखी बोलतोय कसल सत्यजित भालेकरांच्या बंगल्याचं फुटेज आहे हर्षा खून झाला त्यावेळेस त्या बंगल्यातून कोण कोण बाहेर पडलं सगळं यार जर सत्यजित भालेकर बाहेर पडले असतील तर हर्षा खून सत्यजित भालेकरांनी केलाय भार्गव सत्यजित भालेकरांचं लोकेशन हे बंगला होत ते बाहेर कसे गेले असतील हाय सर हल्ली गुन्हेगार खूप स्मार्ट झालेत फोन घरी ठेवतात आणि बाहेर पडतात तू काय एकदा बघूया प्लीज बघूया ना एकदा एकदा
बर बाबा दाखव बसो समोर खुर्ची नाही मी काय बघू या ना सर इथे पण खुर्ची या रिस्पेक्ट बसा उभाच ठीक आहे तरी मला डाऊट होताच आता आता काय तुम्ही परमिशन द्या वॉरंट काढतो घेऊन येतो त्यांना काय करू सर वॉरंट काढू यशवंत भालेकर काय रस्त्यावर चालणार आहेरा गायरा माणूस वाटला तुला मनात आलं टाकला पण सर सगळे पुरावे त्यांच्या अगेन्स्ट आहेत ना अरे बाबा कसला पुरावा भालेकर बंगल्याच्या बाहेर चालत चालत गेले हा काय पुरावा आहे काय अरे भालेकर कंपनीचे मालक आहेत ते त्यांना अरेस्ट केलंच ना तर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ माझे माहितीये का तुला तू काय जाशील तिकडे यशवंत भालेकर यू आर अंडर अरेस्ट असं फिल्मी स्टाईल मध्ये बोलशील सिनेमा चालू आहे तू पकडशील त्यांना पण त्याच्या पुढच्या प्रश्नांना मला उत्तर द्यावी लागते त्याचं काय पण सर प्रश्न उभे राहिले नाही तर मग हर्षच्या मर्डरचा सस्पेन्स बाहेर कसं येणार ना तू जरा ना थांब आण एवढं फास्ट नको चालू मला जरा विचार करू प्लीज शांत राहा ठीक आहे ठीक विचार कर सर आणखी एक व्हिडिओ आलाय माझ्याकडे दाखव भार्गव तुझं बरं चाललंय रे हा जो कोण काही इसम आहे जो तुला व्हिडिओ पाठवतो मला तुला तू त्याचा फेवरेट असणार सगळे व्हिडिओ तुला पाठवतो मला साधी एक रील पण पाठवत नाही रे काय सर कदाचित त्या माणसाला वाटत असेल हा इमानदार माणूस आहे चुकीचं काही करणार नाही म्हणून पाठवत असेल म्हणजे व्हिडिओ बघूया बसा सर नक्की 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 काय कुत्र मला चावलं म्हणून मी कुत्र्याला चावत नाही म्हणजे हा बघा ना व्हिडिओ हे बघा या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे की हर्ष आणि रंगा यांची भेट व्हायच्या आधी हर्ष खून झाला आणि ही सगळी जागा सत्यजित भालेकरांच्या फार्म हाऊसची रंगा मला तिथे घेऊन गेला बॉडी सापडली नाही बॉडी नाही सापडली अरे रंगा तुला मूर्ख बनवतोय मूर्ख भार्गव साहब इसके आगे की दास्तान मैं सुनाता हूं आप काय झालं माहितीये का भार्गव तिकडे दिशा आणि रंगा सत्यजित भालेकरच्या फार्म हाऊसला होते तिथे हर्ष आणि या दोघांची हमरी तुमरी झाली मग या दोघांपैकी एकाने हर्ष चकून केला पण दोघही निर्दोष वाटावेत म्हणून हे सगळं नाटक केलं आणि नाटकात तर विदू शकतो दस्तूर खुद्द अविनाश भार्गव पण सर दिशा तर जेलमध्ये आहे ना तुम्हीच नाही का सांगितलं लोक आले स्मार्ट होत आहेत म्हणून मोबाईल घरात बाहेर फिरायला जात अरे रंगाच्या पंटरने पाठवला असेल व्हिडिओ नाही पण सर रंगाने खून करण्यामागे काहीतरी उद्देश पाहिजे ना तसा स्ट्रॉंग उद्देश यशवंत भालेकर आणि दिशा यांच्याकडे अरे दिशाचा उद्देश कळतो यशवंत भालेकरांचा काय उद्देश काय हर्षकडे यशवंत भालेकरांच्या फॅमिलीचं काहीतरी गुपित होत यशवंत भालेकरांनीच ते मला सांगितलं कसलं गुपित तर मानसी सरनाईकला जुळ्या मुली झाल्या होत्या आणि हे सत्य यशवंत भालेकरांनी लपून ठेवलं होतं याचा पुरावा हर्षकडे होता भार्गव
मोठा गेम आहे सर. मी तेच म्हणतोय, म्हणून सांगतो यशवंत भालेकरांना बोलूयात चौकशीसाठी. शिर्के गेलेत रंगाला आणायला, मी यशवंत भालेकरांना घेऊन येतो ना सर. सर प्लीज माझं ऐका काय, दिशा यशवंत भालेकर आणि रंगा यांच्याकडे आपल्याला काही ना काही क्लू मिळेल. नाही भार्गव, नाही भार्गव, आपण फसणार आहात सर. आपण नाही फसणार भार्गव. मला सांग, बॉडी मिळाली? बॉडी नाही मिळाली. सत्यजित भालेकरच्या फार्म हाऊसला खून झाला, त्याचा पुरावा सापडला? पुरावा पण नाही सर. भार्गव तुलाच काय नाही मिळालं तर जज साहेब कसं अरेस्ट वॉरंट देतील? सर ते सगळं माझ्यावर सोडा, मी करतो बरोबर. सर एक रिक्वेस्ट आहे, यशवंत भालेकरांना पकडून आणल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही डिस्टर्ब करायचं नाही मला प्लीज. ठीक आहे, नाही करणार, प्रॉमिस. मी ऍडव्होकेट केशव वागळे. नमस्कार, मी केशव. नमस्ते. नाव छान आहे तुमचं, केशव. कृष्णाचंच दुसरं नाव. मी कृष्णाचा भक्त आहात? हो, माझा देवारा बघा ना. काय सुंदर मूर्ती हो कृष्णाची. ममताजी, कृष्णाला जे फॉलो करतात ते मला खूप आवडतं. आणि हल्लीच्या काळात कृष्णाने सांगितलेलं आचरण केलं तर सगळंच कसं अवेबल होईल ना. आणि म्हणूनच मी ठरवलं की वकील व्हायचं, सत्याच्या मार्गावर चालायचं आणि धर्माची स्थापना करायची. क्या बात आहे कडक, औषध बघितलं का? तुझी ना जागा चुकली आहे. तू तू वकील नाही, तू प्रवचन कर पाहिजे होता. असे बक्कळ पाहिजे. आमच्या पोराला ना मते मते मस्करी करायची सवय, तुम्ही लक्ष देऊ नका. बाई लक्ष नका, मी असाच आहे. तुम्ही बसा ना, या प्लीज. ये केशव, तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे कोणी पाठवलं तुम्हाला? डेस्टिनी. बघा सत्य डिलिव्हरी बॉय आहे. रुको भैया, अभी देती हूँ. नाही ऐका, ते डेस्टिनी बिस्टिनी ठीक आहे, या ममता मानव आहेत, यांची पोरगी दिशा आहे, तिच्यावर केस सुरू आहे. तुला कोणी सांगितलं? कसं आहे मित्रा, तू तुझं नाव सांगितलं नाहीस. रंगा. रंगा कसा आहे ना रंगा? एखादी न्यूज सोशल मीडियामध्ये आली की ती पटकन व्हायरल होते, आणि त्याच वेळेला ही न्यूज माझ्या बघण्यात आली की दिशा भालेकरला एका खुनाच्या केसमध्ये अटक केली. त्यानंतर मी सत्यजित भालेकर यांची प्रेस कॉन्फरन्सही बघितली. मला खूप वाईट वाटलं. ममताजी कसं आहे ना, एका पाल्याला त्याच्या आई वडिलांची खूप गरज असते, आणि नेमकं त्याच वेळेला तिचे आई वडील तो आधार काढून घेतात. त्यावेळेला जे दुःख होतं ना ते मी समजू शकतो. म्हणूनच मी या केसचा अभ्यास केला आणि इथे आलो. मला कोणीही प्रवचनकार कारकून म्हणतो, पण मी नॅशनल लॉ कॉलेजमधून LLM कम्प्लीट करून वकील झालोय. आयुष्यभर कोर्टाबाहेर उभं राहून किरकोळ पेपर वर्क करणं, नोटरी करणं यात वेळ घालवण्यापेक्षा मी पण केला की या केसचा पूर्ण अभ्यास करेन आणि ही केस मी घेऊन जिंकूनच दाखवेन. ऐक बाई, एक क्लिअर करतो आधीच, ही केस आम्हाला कोर्टाच्या बाहेरच निपटवायची. अहो असं करू नका, ही चूक कधीही करू नका. मी रिक्वेस्ट करतो, ही चूक कधीही करू नका. का म्हणजे यात काय चूक आहे? या सगळ्या प्रकरणात जरा त्या बिचाऱ्या मुलीकडे बघा, तिला किती यातना सहन कराव्या लागल्या असतील, तिला किती दुःख झालं असेल याचा जरा विचार करा. पण
कोर्ट कचेरीच्या चक्रा मारताना तिला त्रास नाही का होणार? अहो उलट तिला काहीच त्रास होणार नाही. एकदा का ही केस कोर्टात उभी राहिली की पोलिसांना कोर्ट सांगतील त्या नियमांप्रमाणे पुढे जावं लागेल. आणि कोर्टात जर का केस उभी राहिली नाही तर आरोपीला तिच्या आप्तेष्टांना पोलीस सांगतील तीच वागणूक मिळेल. बघा मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, त्या मार्गावर जायचं की नाही हा तुम्ही विचार करा.